पुण्यातील कसबा पेठेत असणाऱ्या शेख सलाउद्दीन दर्गाजवळ काल मुस्लिम समाजाने मोठा जमाव जमवलेला होता आणि त्यानंतर आता सकाळपासूनच पुणे पोलिसांकडून मोठा फौजफाटा तिथे तैनात करून बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. याच्यावरच आज अतिक्रमण जे आहे त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे असं चित्र पाहायला मिळतं. नदीपात्र परिसरामध्ये जर पाहिलं तर आपण तर जवळपास 8 ते 9 जे सी बी आहेत ते या ठिकाणी लावलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळेच खरं आज या जे अतिक्रमण आहे शेख सलाउद्दीन दर्ग्याचं तर ते हटवण्यात येणार आहे का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय. खरं तर गेल्या 15 दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेने जी आहे ती नोटीस या दर्ग्याला दिली होती मात्र त्यानंतर देखील तिथे कुठलीही कारवाई त्यांच्याकडून करण्यात आली नाही त्यामुळे आज पुणे महानगरपालिका जी आहे त्यांच्याकडूनच पाऊल पुढे उचलत ही कारवाई जी आहे ती केली जाणार असल्याचं कळत आहे. आत्ता देखील नदीपात्र परिसरात जवळपास 25 ते 30 डंपर जे आहेत ते लावलेले पाहायला मिळतात. हा सर्व जे अतिक्रमणावर कारवाई आहे ती झाल्यानंतर तिथला सर्व राडारोडा जो आहे तो उतरण्यासाठीचे ही पूर्वतयारी खरं तर म्हणावी लागेल आणि इथे जर पाहिलं तर हे डंपर्स जे आहेत ते देखील लावलेले आहेत. त्या ठिकाणी देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे. एकूणच ह्या दर्ग्यावर जे आहे दर्ग्याचं जे अतिक्रमण आहे ते आज काढणार की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. नक्कीच आता हे अतिक्रमण केव्हा काढतील हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पण मुणायनपुरे सिविक मिरर.